मंडळी, आज आपण महाराष्ट्रातील असं एक इतिहासपूर्ण गाव सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणचं महादेवाचं मंदिर अतिशय पुरातन आहे. या महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण या गावामध्ये जी बैलगाडी शर्यत भरवलेली आहे या बैलगाडी शर्यतीचं संपूर्ण आढावा घेण्यासाठी पुढे निघणार आहोत. असं सांगितलं जातं, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे एक दिवसाचे वास्तव्य या मंदिरामध्ये झालेलं आहे. आणि हे मंदिर आणि या मंदिरामध्ये आपल्याला दर्शन घेण्याचा योग आला हे आपलं फार मोठं भाग्य आहे. या मंदिरातील दर्शन घेऊन आपण पुढील कामासाठी निघणार आहोत. मंडळी, जय जवान जय किसान. सहकार केसरी. आपण आज सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी आलोय. ऐतिहासिक असं गाव, महादेवाचं मंदिर असेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलंय तुम्हाला. एक ऐतिहासिक असं गाव आणि या ऐतिहासिक गावाचा आज बैलगाडी शर्यत मैदानाची आपण संपूर्ण आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलोय. दिनांक 30/8/2024 रोजी याच फाटीवरती भव्य दिव्य मैदान भरणार आहे. सिद्धेश्वर कुरोलीची फाटी आपल्या सर्वांना माहिती, परंतु फाटीमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. तर तो संपूर्ण बदल काय केलाय किंवा फाटी किती फुटाची केलेली आहे हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी आपण आज कमिटी आपल्या बरोबर आहे, त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. गणेशोत्सवानिमित्त या ठिकाणी भव्य असं मैदान आम्ही घेतलेलं आहे. आमचं मंडळ गेली 50 वर्ष, साकार मित्र गणेश मंडळ गेली 50 वर्ष आम्ही सातत्यानं गणेशोत्सव साजरा करत आहोत. त्याचबरोबर विविध विकास विविध सामाजिक कामांमध्ये मंडळाचे सर्व युवक तरुण मंडळ अग्रेसर असतं. त्याचबरोबर या ठिकाणी या 30 तारखेला जे मैदान होत आहे ते मैदान अतिशय उत्साहानं होणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व गाड्या त्यांचं रितसर नोंदणी केली जाणार आहे. 23 तारखेला नोंदणी सुरू होईल, ती 29 तारखेपर्यंत होणार आहे. सर्व गाडी मालकांनी ह्याचा नोंद घेऊन ऑनलाईन आपली नोंदणी करावी. त्याचबरोबर या ठिकाणी कोणताही नियमाला कालबोट लागणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणचं मैदान आहे. तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की गणेशोत्सवानिमित्त होणाऱ्या या मैदानासाठी आपण मोठ्यात मोठ्या संख्येने यावं. जगदीश मोहन देशमुख फाटी. आता आपण सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला अनेक मैदान तुमच्या फाटीवरती झालेत, परंतु काय फाटीमध्ये आता सध्याला बदल केलेले किंवा काय? फाटी आता आहे ती 900 फूट आहे, नवीन आखलेले, आणि रुंदी आहे तिची ती 14 फूट आहे. 14 फूट आणि निकाला संदर्भात जो आमच्या कमिटीचा निर्णय झालाय, लॉबी टेस्टला निकाल आहे, पण तास बदली झालं तर निकाल दिला जाणार नाही. आणि जो तोंडावरचा निकाल आहे तो बैलाचा अवयव पुढे असेल, म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच निकाल दिला जाणार आहे. लोकांना काय आव्हान करताल मैदान येण्यासाठी, कसं तुम्ही मैदान घ्या? मैदान हे सगळं रिचर होणार. गावातल्या बैलगाडीवाल्यांना पण माझी एक नंबर विनंती आहे, त्यांनी पण नोंद करा. कोणावरही अन्याय केला जाणार नाही. जी फाटी येईल, जो गट येईल किंवा ही होईल त्याच्या याच्यावर त्यांना पळावं लागेल. कोणाचेही गाडीवरती अन्याय केला जाणार नाही. दादा, सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मैदानाला प्रवेश फी किती किंवा बक्षीस कशा स्वरूपामध्ये आहेत? नमस्कार, ज्योतिराम देशमुख बोलतोय, सिद्धेश्वर कुरोली. प्रथम क्रमांकाचे 1 लाख रुपये बक्षीस आहे. द्वितीय क्रमांक 70,000 रुपये. तृतीय 40,000 रुपये. 50,000 रुपये. चतुर्थ 30,000. पंचम 20 आणि 15 आणि 10 अशा प्रकारे बक्षीस. आणि प्रवेश फी 1,000 रुपये. प्रवेश फी 1,000 रुपये. लोकांना काय आव्हान करताल की तुमच्या मैदानाला येण्यासाठी? लोकांनी बिंदास्त यावे. गावची गाडी आहे किंवा कुठली आहे
परगावची आहे, ह्याच्यावर अन्याय केला जाईल, त्याच्यावर अन्याय केला जाईल असं कधीच होणार नाही। मैदान हे रितसर होणार आणि सगळ्यात समोर होणार। नमस्ते, नाव सांगा। दिनकर देशमुख। लोकांना, बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल की तुम्ही मैदानाला येण्यासाठी? काय सगळ्यांनी येऊन सहकार्य करावं। मैदान गणेश उत्सवानिमित्त आहे, गणेश उत्सवानिमित्त आहे, रिसर्व होईल चांगलं। चिंग गायकवाड, सर्व मंडळातील आमचे कार्यकर्ते, सहकार मित्र गणेश मंडळातील सर्व कार्यकर्ते यांनी हा उपक्रम गेले 2 वर्ष सातत्याने चालू केला आहे। पहिल्यांदा आमचे निसर्गाचे नाळ आमचे मित्र अमोल मोठे आणि संदेश कदम हे दोघं जण आल्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा धन्यवाद, आभार। त्यानंतर एक बैलगाडी मालकांना एक नम्रतेची विनंती, जास्तीत जास्त लोकसंख्या, जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आमच्या मंडळाच्या मैदानाची शोभा वाढवावी हीच विनंती। आता हे आपलं दुसरं पर्व आहे आणि हे गेल्या वर्षी जरा लंपीच्या अनुषंगाने जरा मैदान आमचं कॅन्सल झालं, तरी पण ह्या वर्षी आम्ही तेच मैदान परत घेतोय। तरी सर्व बैलगाडी मालकांना एक विनंती की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आमच्या मंडळाच्या मैदानाची शोभा वाढवी, धन्यवाद। ऑनलाईन नोंदणीचं संदर्भात काय सांगताल? नमस्कार, आपल्या सहकार केसरीज तसं म्हणायला गेलं तर पर्व तिसरा आहे, परंतु गेल्या वर्षी लंपीच्या आजारामुळे शासनानं आपल्याला परवानगी रद्द केली पर्व दुसऱ्याला, त्यामुळे गेल्या वर्षीचं पर्व कॅन्सल झाल्यामुळे यंदा पर्व दुसरंच म्हणायला लागेल। तर पहिल्या पर्वात आम्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगाव या गाडीनं आपल्या इथं सहकार केसरीचा किताब मिळवून एक नंबर केलेला होता, तर आपण त्यांना सुद्धा विचारू शकता की हे मैदान कशा पद्धतीनं पार पडलं होतं। आणि बक्षीस सोहळा जो आहे तो इथंच आपण जागेवरतीच पैसे रोख स्वरूपात त्यांना वरचा 1 रुपया सहित आपण प्रदान केलेलं होतं, तसंच यावर्षी सुद्धा आपण सहकार केसरीचं मैदान त्या दृष्टीनं आपण 100% रितसर पार पाडणार आहोत। आणि या मैदानासाठी आपण 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या दरम्यान ऑनलाईन नोंद ठेवलेली आहे, आणि ऑनलाईन नोंद ही 29 तारखेला आपण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठेवलेली आहे, आणि त्यानंतर आपण ऑनलाईन लॉट्स जाहीर करणार आहोत। तर या ह्याच्यानुसार सर्व गाडीवानांनी ऑनलाईन नोंदीसाठी संपर्क करावा आणि जास्तीत जास्त आपला सहभाग नोंदवावा हीच विनंती, धन्यवाद। मित्रांनो बघा, याच्यामध्ये कुणीही बैलगाडी मालक नाहीत आणि मैदानाचा उद्देश चांगला आहे, कोणाच्याही वाढदिवसाचं मैदान नाही, गणेश उत्सवानिमित्त हे मैदान भरणार आहे, याच्यामध्ये कोणाचीही बैलगाडी नाही किंवा स्वतःचा बैल पाळणारा नाही। आणि सर्वात महत्वाचं फाटीवरती खर्च केलाय, बराच मुरुम वगैरे भरून घेतलेला आहे, आणि सर्वात महत्वाचं जी पहिली फाटी होती थोडासा उतार लागत होता तो आता तुम्हाला खालपासून थोडासा चढ लागणार आहे, आणि पळायला पहिल्यांदा 1 नंबर असं मैदान होणार आहे। सर्वात महत्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे प्रत्येक मैदानात प्रत्येक बैलगाडी मालकांची डालीसाठी भांडणं होतात, 2 डाली प्रत्येकाला ठेवलेली आहेत, त्याचबरोबर समालोचक सुनील मोरे आणि किरण भिसे आहेत, यांनी प्रसिद्ध झेंडा पंचायत आपले पेडगावचे बुवा, तर सगळं एकदम चांगलं आणि रितसर असं मैदान, कारण आयोजक आल्यानंतर आपल्याला समजतं की प्रत्येक मैदानात की माणसांची बघितल्यानंतर मेंटॅलिटी समजती हे मैदान 100% चांगलं होईल। मी निसर्गाची ना यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो, बघा तुम्ही फाटी बघू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून की फाटीचं अंतर सुद्धा वाढवलेलं, पहिले बैल बांधायला जिकडे असायची किंवा बैल थांबायला असायची तिकडे फाटीचं अंतर वाढवलंय, आणि खाली तुम्हाला पिंपरणीची झाडं दिसतात तिथनं गाड्या सुटायच्या, परंतु बघा पिंपरणीची झाडं दिसतात तिथनं गाड्या सुटायच्या, परंतु तिथं आलेची शेती केलेली त्याच्या वरपासून 100 फुटाच्या अंतरानंतर तिथून मैदान चालू केलेलं आहे, आता इकडं मैदानचा एंड होणार आहे, त्यामुळं बैलांना अडथळा होईल किंवा असं काही या मैदानात नाही। हे सोन्या मंडप तोराडेच बॅरिगेशन वगैरे सगळं असणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी या मैदानाला यावं आणि मैदानाची शोभा वाढवावी।